नासिक मामले पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि महायुति चुनाव हारने वाली है, इसी कारण मत विभाजन का काम करी है। नहीं, ये सरकार पुरस्कृत है, सरकार महायुति हारती है, निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे, मृतांच्या वगैरे प्रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत यांना, महाराष्ट्रात दंगली घडून हे सरकारचं आहे, जातीयवादी सरकारला दुसरं दिसणार काय? यांना वाटतंय की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल, दंगली होतील, जातीय तेढ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल, यामुळे हे जे चाललेलं आहे, काल नाशिकमध्ये जे झालं आहे, सरकार पुरस्कृत आहे, कालचा जो मोर्चा झाला आहे आणि त्यातून जे उद्भवलेली परिस्थिती आहे त्यामध्ये आशिष शेलार जे म्हणतात सोलून काढा, अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे, गुंडा आहे, अशी भाषा वापरायला, सोलून काढायची आणि कोणी कोणावर दगडफेक केली, चौकशी उच्चस्तरीय होऊ द्या, आणि हे पद्धत नाही ना, झाले कोणाच्या भावना प्रकट करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु सक्तीनं कोणी बंद करून दाखवत असतील आणि दगडफेक करत असतील तर कारवाई होणे अपेक्षित आहे।